जात ना बाहेरून माझे तू जात नाही नाव घेऊन तुमच्या मुलगा मानून लागले मी मैत्रिणीला घेऊन घरात नेऊन ठेवा मी नसलो लागली पण घेऊन अजून आत्या तुला माहिती का तुझ्या पोराने टकलीले केस का बसवले ती का म्हणजे जरा टक्कल पडली म्हणून बसवले टक्क बिक्कल नाही पडली कुठं तर त्यांचं बाहेर लपडं चालू कुठल्या तर सटवीने सांगितलं ते तुम्ही काय बोलते काय नाही बोलत मी सकाळी मोबाईल मध्ये मेसेज बघितला की लय टकला दिसताय जरा केस बिस लावा की मग ते पोरीचा मेसेज बघून केस बसवले ते टकलीला मग एवढे दिवस का बसवली नाही असं काही नसेल पूजा अगं ती कोणाची प्रीतीचा पण पत्ता काढलाय मी तिला पण बघणारच आहे आणि उदी ह्या टाकलेला आता सगळीच टक्कल करून टाकतील केस बसवायची हौस आहे ना अगो असलं कधी बसणं करायला लागला ती बघ की आल्या विचार की कोणी बसवायला सांगितले ती काय नाही त्या झिपरीला तर बघते आणि ह्याला पण बघते ह्यांच्या हाय नाही तेवढी केस उपटून काढतील केस बसवायला जायचं जेव्हा अवघड झालं बाई काय करावं पोराला बघ की आता आले मी भांडण मोबाईल मध्ये मेसेज बघितलेल्या भांडणाचा ताप नको म्हणून गप्प बसले आणि परत परत जास्त चॅटिंग वाढायला लागली तिचा पण पत्ता काढते तिला पण सटवीला म्हणते तुला लग्न झालेली आवडते ती काय कोण नाही ती झिपरी तिला कळत नाही का आता तिला माझ्या पोराला तीन पोर आहे ती लाख बिकल नाही का त्या पोरीला कुठल्या मच्छीच्या तिला तर त्या झिपरीला तर अक्कल नाही ती नाही तुझ्या पोराला पण अक्कल नाही त्याला अक्कल नाही का कशाला शेण खायला बाहेर जायचं ह्याला येऊ दे की बघतेच कसले असले संस्कार दिले तर काय माहिती बायको घरात असताना बाहेर संस्कार बघते ती कुठली झिपरी ती मी बघणारच आहे तिला तर चांगली खरं तू संस्कार संस्कार जाऊ नाही मग संस्कार चांगले दिले मी यायला लागले ती फोन काय बोलून घेतलंय त्यांना त्यांच्या टकलीच येत नाही इतक्या सुटून टाकते मग काय टक्कल तसं काय करू नको लेकरांना बसवले बसू दे त्याच्या कोण आहे ती त्याच्यासाठी त्या डुकराला बघते मी चांगलं त्याच्यासाठी बघते त्याच नाही संस्कार खराब आहे संस्कार चांगले दिले संस्कार मानलो संस्कारावर जाऊ नको संस्कारावर जाऊ नको संस्कार नाही चांगले त्यांनी कुठं होती संस्कारावर जाऊ नको संस्कार चांगले काय पण मग संस्कार चांगले दिले चांगले येऊ दे मी नाही तसं काय म्हणत पण तू संस्कारापर्यंत जाऊ नको नाही त्याला मग चांगलं सांभाळ चांगले संस्कार दिलेत आम्ही त्याला त्यांना येऊ दे की आता त्यांच्याकडे एक ना एक टकलीचा केस उठून काढत असते काय एवढे पैसे काढून काढते जाऊ दे काही आपण त्याच्या मी बघतेच कुत्र्याचं सारखं संस्कारावर काय जाती ग मी संस्कार चांगली देत माझ्या पोराला संस्कार चांगले दिल तेच काही संस्कार चांगले दिले असते तर असं बाहेर शेण खात फिरलं असं शेण खात चालायला लागली काय त्याला मग कसं तुला काय पुरती सांगायला लागली म्हणून लयच वाढवायला लागली तू मी नाही पण त्यांनी बाहेर त्या पोरीशी बोलायचं काय ती सांगता येईल ती सांगतो संस्कार संस्कार म्हणते मला तुला काय संस्कार आहेत सासू कशी कसं सांगायचं असलं रडा घालणं कळतंय का तुला सासूच्या आत्ते माझी मग सांगणार तुला सांगणार नाही सांगायचं असं असतं बाई कुठं आता तू कुठं जे तू काय तुला येश आणि मला माहित आहे की नाही कुठं शाणी तू आपल्याकडे नवऱ्याला ताब्यात ठेवायचं तुझं काम आहे आता मी ताब्यात ठेवा ताब्यात ठेवलं होतं ती लग्न झाल्यापासून असा आगाऊपणा करायला लागला पहिलं नव्हता करत पहिलं तर लय पराक्रम नाही असं गेलं ती काय गंगेला लगेच घरायची नाटक करू नको लगेच डोळ्याला धारा गंगा जमना येते तुझ्या माझ्या डोळ्याला गंगा जमना येऊ दे बाहेर बात व्हायला लागले तुझ्या जमा बघावतावर रडतीस जमा बघावतावर रडतीस अगं रडून रडून तर पोराला वटणीवर आणले नाहीतर पहिली माहिती की लपडे किती केली मुरगी पण दिली नसती आय म्हणून टिकली नसती मागायला लागल्या होत्या एखादी दुसरी असली असती तर असल्यावर काय नाही मग शंभर पुरी मागा लागल्या होत्या पोराच्या माझ्या तसल्या अगं महाग लागना आणि मग त्या माणसाबरोबर संसार करणार कशा करत नाही त्या संसार करत नसते त्या बाई बरी ग कुठे गेलो गावाला केस बसवायला गेलाय कुणाचं म्हणतीये फोन आलता पोरीचा आलता काय बाय म्हणतात तसला मेसेज आलता आणि त्याच्यामुळं ती रडायला लागली नाही का पू मी असतोय आम्ही येताना बघितलं ट्रॅक जवळ कुणाला फोनवर बोलत उभारले होते शेजारी पवळं बांधलं म्हणतात ना तसंच हीच बघ बघून बरोबर आहे तुमच्या घरी
काय बघितलं पाहिजे माझं गावाला गेले ती सगळं जाऊ दे काल मी म्हणलं पूर्वीच ऍडमिशन करायला जर आता टाकलीला वारं लागते म्हणा आता ट्रॅक वर बसायला वारं लागत नाही का मग आता का वारं लागत नाही काल येताना वारं लागत होतं आता निवांत वारायला जाऊन बसलो काय तुला तर तेवढंच पाहिजे माझ्या पोरग मस्कून आहे मला माहित आहे तुम्ही झाला येडा काय झालं मॅडम काय झालं मला तिथे सांगा बरं मला तुला बघितलं म्हणून कुठं बोलताना काय राव तुम्ही सांगताय राव वाऱ्यासाठी मला पोरं सांगता येते तुमच्या तुझ्या घरात पाणी लागली ती म्हणून इकडे बघा तुझ्या घरात पाणी लागायची ती कुठली सकवी आहे ना चिपरी तिला तर पण पोरगी बिरगी ना तुला मी सांगतोय मला दुखला कुत्रा कळत नाही का तुला कुठली छिपरी दाखव मला ती त्याच्या मुडकत तुम्ही म्हणा नाही तू सुद्धा मी करत नाही अगं पण नाहीच तर मी कशाला खरं काय ती सांगू नको आरो तुला लाईक की नसणारे माणसं एक झपाटा काय करणार काय करणार आहे कळलं तुला हाय ना प्रमास तुला काय करायचं सारखी झुंज का चुकलं माझं चुकलंच नाही तर का चुकलं म्हणून ऐकून तू केलं मला तर म्हणलं आय माझ्या लय टकली पडलंय गावा मला व्हिडिओ काढायची असते ती ऐकून दिसतंय मला पिसायला कुत्र चवडे मी माझ्या स्वतःसाठी केलंय तुझ्यासाठी केलंय का तिच्यासाठी पण नाही केलं मी माझ्या स्वतःसाठी केले कुठली चिपरी कुठली चिपरी ती दाखव रात्री मी चेक केलं मोबाईल छान वाटल चेहरा केस आल्यावर पहिलं काय ते उजडा चमन दिसत होता बरं कुठं कुठला चमन नाही ती अजून जखम बरी नाही काढायचं
गोडी शांत गोडी शांत गोडी शांत बस सांगतोय मी जर निघून गेलो ना कारण पाठवून मी तर जातो मी जातो गेला तर चाल का जाऊ मी माझा माहिती ना माझ्याशिवाय कोण तुम्हाला भाऊ आता आता माझ्या पत्रात घेऊन जाओ घेऊन जावा घेऊन जावा तिला घेऊन जावा तिला तिला पाठवू आजी माझा काहीच विषय नव्हता स्मरण करायला लागली कुणाचा म्हणजे कुणाचा मोबाईल हातच करावं लागला तुमचा मोबाईल म्हणजे मला माझ्या मोबाईल हातच करावं लागला घरात मारू माझे तू जावा घेऊन तुमच्या मुलगा मानून लागले मैत्रिणीला घेऊन घरात येऊन ठेवा मी नसलो तर मज बांधायला लागली पूर घेऊन अजून आगीत तेल ओतून गेली जाऊ दे बघतो त्यांच्याकडे नाही आहे.